यानंतर आपण पाहणार आहोत आषाढी वारी संदर्भातल्या बातम्या. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवतोय आणि या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत. पहाटे 4:30 वाजताच माऊलींच्या समाधीला अभिषेक घालण्यात आला, त्यानंतर संस्थानतर्फे दिला जाणारा नैवेद्य दाखवण्यात आला आणि माऊलींची महाआरती पार पडली. आता सकाळी 10 वाजता कीर्तन सेवेला सुरुवात होईल आणि दुपारची आरती झाल्यानंतर मानकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल. दरम्यान आज पार पडणाऱ्या सोहळ्यासाठी पावसानं सुद्धा हजेरी लावली आहे. पहाटेच सुरू झालेल्या रिमझिम पावसानं वारकऱ्यांच्या आनंदात अधिक भर घातली आहे. ही दृश्य आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतली आणि तिथे आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. काल देहूप्रमाणे आज आळंदीमध्ये वारकऱ्यांचा मेळा जमणार आहे आणि आज पहाटेपासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काकड आरती, माऊलींच्या समाधीला अभिषेक, त्यानंतर नैवेद्य अर्पण करण्यात आला. दुपारची आरती झाली की मग पालखी प्रस्थानाच्या सोहळ्याला हळूहळू सुरुवात होईल. आळंदीतलं हे समाधी मंदिर फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आलंय. इंद्रायणी काठी सुद्धा दिव्यांची रोषणाई आपल्याला दिसते आणि आज पहाटेपासूनच इंद्रायणी काठी स्नान करणं किंवा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणं हे वारकऱ्यांचे नित्योपचार. ज्यावेळेला वारकरी आळंदीमध्ये येत असतात, आषाढी वारीला सुरुवात होते. काल देहूमधून संत तुकोबा महाराजांची पालखी निघाली आणि आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान ठेवेल आळंदीमधून. त्यामुळे आज आळंदीमध्ये वैष्णवांचा मेळा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवतो आहे आणि या सोहळ्यासाठी हे वारकरी इथे आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण बघतो की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, कारण की पावसाने सुद्धा या सोहळ्यासाठी आज पहाटेच हजेरी लावली. पहाटे पवमान अभिषेक झाल्यानंतर माऊलींच्या समाधीचा दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि समाधी दर्शन घेण्यासाठी रात्रभरापासून रांगेत उभे असलेले सगळे वारकरी आता दर्शन घेत आहेत. काय भावना आहेत आपण जाणून घ्या. 40 वर्ष तुम्ही वारी करताय, त्यापेक्षा अधिक काळ झालेला आहे. काय दिलंय तुम्हाला वारीने? माऊलीनं 40 वर्ष वारी केल्यानंतर देह माझा पवित्र केला आणि रक्षण केलं. गोळी कुठलीही घेता लागत नाही अशा पद्धतीने माऊलीनं मला अनुभव दिला आणि तो अनुभव माझ्या आचरणात आलेला आहे आणि ही पिढ्यानपिढ्या माझी सेवा आहे, ही चालूच ठेवणार आहे. माझा आता मुलगा 3 वर्ष वारीला घेऊन येतो, त्याला आता फक्त मार्गदर्शन करतो. माऊली जळाला ज्या ते प्रवासाला निघते. पण धनसंपत्ती देत नाही वारी, मग का ठेवायची? हे धनसंपत्ती ही दिलेलीच आहे आपल्याला, ही अमोल आहे. याची किंमतच करताय ना, एवढी धनसंपत्ती आपल्याला दिलेली माऊलीनं, तिचा वापर तिच्यासाठीच करायचा आहे. अर्थातच तुम्ही सुद्धा दरवर्षी न चुकता सगळ्या सहकाऱ्यांसोबत येता, काय अनुभूती तुम्हाला वारीत? वारीला सुरुवात केली दिल्लीहून, आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि त्या या संपूर्ण प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की चिंतामुक्त, तणावमुक्त आणि तुम्ही जे धनसंपत्ती म्हटलं तर ते शरीर संपत्ती ही सगळ्यात मोठी धनसंपत्ती आहे आणि त्याचा वापर करून आम्ही संपूर्ण चिंतामुक्त होऊन चालायला निघतो आणि पूर्ण भक्तिभाव. सगळ्यात महत्त्वाचं वारकरी पंथातलं आहे की सर्व भेद विसरून, भेदाभेद विसरून आपण एकमेकांच्या पाया पडून सर्व दर्शनाला जातो आणि जेव्हा विठ्ठलाचं दर्शन होतं तेव्हा पूर्ण तणावमुक्त होतो, चिंतामुक्त होतो आणि नवीन उत्साहानं पूर्ण करायला लागतो. अर्थात काय प्रमाण आठवतं यावेळेस तुम्हाला, माऊलींचा कुठला अभंग आठवतो, काय आई वडिलांचं सगळं हे दर्शन करून मला खूप आनंद वाटतो. आपण पण पुढं सगळं पिढी तसंच करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. असं आजकाल कसं देवाला विश्वास होत नाही. आपण माऊलीचं सगळं, आई वडिलांचं सगळं तिने कष्ट करून सगळं हे करून वारकरी एवढं हे करतात ते सगळं आपण पाळून घ्यायचं आहे म्हणून मला हे करतो. अर्थातच पोलीस कर्मचारी सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि मागील 4 दिवसांपासून ती इथे सतत सुरक्षेची काळजी घेत आहेत. या निमित्तानं का होईना सेवा घडती आहे तुम्हाला, किती भाग्य समजतात? माऊलीचा बंदोबस्त आम्ही सर्व पोलीस स्टाफ अधिकारी अत्यंत आनंदाने पार पाडतोय. त्यासाठी आमचं एक भाग्यच लागतं, इथं ड्युटी लागणे म्हणजे खूप भाग्याचं काम आम्ही समजतो आणि हीच आमची सेवा पूर्ण पाडतो आम्ही.
अर्थात ही सेवा पिढ्यानपिढी चालत आलेली आहे, म्हणूनच म्हटलं जाते की माझ्या वडिलाची मिराशी घे देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। बोला गणेश कदम सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी। काल संपूर्ण दिवसभर आपण देहूतला आनंद सोहळा पाहिला आणि आज आता आळंदी मधला, त्यासाठी थेट जाऊयात आळंदी मध्ये। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत जोडले गेलेत। गोविंद, आज पहाटेपासून काय कार्यक्रम सुरू आहेत आळंदी मध्ये आणि या पुढे काय संपूर्ण दिवसभर असणार आहेत? श्वेता, रामकृष्ण हरी, आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आहे आणि त्यासाठी आपण बघतो आहोत की किती भारावलेलं वातावरणाने ही सगळी मंडळी जी आहेत, वारकरी आहेत, पहाटेपासूनच मंदिरामध्ये दाखल झालेली आहेत। आत्ता माझ्यासोबत बुवा आहेत, दिंडी प्रमुख आहेत आणि त्यांची कीर्तन सेवा आहे। खरं तर आज दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रम असतात। पहाटेच पवमान अभिषेक झाला, त्यानंतर महानैवेद्य झाला, आता कीर्तन सेवेला सुरुवात होईल, दुपारी महाआरती होईल आणि 2 वाजता नंतर मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। 4 वाजता आज पालखी प्रस्थान ठेवेल असे सगळा जो कार्यक्रम आहे तो संस्थानकडनं सांगण्यात आला आहे। मात्र तत्पूर्वी कीर्तन सेवा देण्याची जी परंपरा आहे ते बाबा आपल्या सोबत आहेत। आज कीर्तनात कुठला अभंग घेतला आहे आणि काय सांगतोय? आज या ठिकाणी दिंडी क्रमांक 75 तर्फे श्री संत मोतीराम महाराज सेवादारी संस्थान भेंडेवाडी, हरिभक्तिपरायण पंढरनाथ महाराज भेंडेवाडीकर, दिंडी क्रमांक 75 आताच्या पाठीभाग, माऊलीच्या मंदिरामध्ये आगमन झाल्या असं वाटलं की माणसाच्या पाठीमागं 3 ताप आहेत, आध्यात्मिक आहे, आदिभौतिक आहे, आदिदैविक आहे। ह्या तिन्ही तापाची बोळवण झाली, तिन्ही ताप नाहीशी होतात माऊलीच्या दर्शनानं, ही शास्त्र सिद्धांत आहे। म्हणून या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, हे सेवेचं फळ आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंग चरण काय अभंगाचं चरण आहे, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांची। दर्शन मात्रे जे तीन ताप आहेत सामान्य जणांना, ते केवळ दर्शनाने नाहीसे होतात आणि ते त्या अभंगाच्या चरणावर पूर्ण कीर्तन सेवा आज दिली जाते। हे सगळे टाळकरी आहेत, ही सगळी मंडळी आहेत जी न चुकता दरवर्षी वारीला जाते। मागच्या 2 वर्षापासून आपल्याला जाता आलं नाही वारीला, आता मात्र जायचं यावेळेस आणि पाऊसही आला आहे सकाळी सकाळी। त्याच्यामुळे आम्ही दुःखीत झालो, आम्हाला आशा लागली होती, आमच्या मग ताप लागला होता, म्हणून आम्ही काय केलं, मुद्दाम आम्ही हे आमचा ताप नाहीसा व्हावा म्हणून आम्ही या माऊलीच्या दर्शनाला आलो। आता तर श्वेता, ह्या सगळ्या भावना आहेत आणि या आनंदाच्या भरात उत्साहात पांडुरंगाच्या भेटीला हे सगळे वारकरी आता आज बिलकुल आणि मार्गस्थ होतील। गोविंद, या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी धन्यवाद। हे सगळं भारलेलं वातावरण आळंदीतलं आणि